आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित. 8 पैकी 3 जागा काँग्रेस लढणार, 3 राष्ट्रवादी काँग्रेस तर 2 जागा शिवसेना लढणार. मिरज आणि खानापूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढणार, चंद्रहार पाटील यांची माहिती. सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांना भाजपकडून शेवटचा अल्टिमेटम, 2 महिन्यात कामगिरी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाणार, आमदारांना पक्षश्रेष्ठींचा इशारा. चंद्रकांत पाटील माणसं जोडणारा माणूस, कोथरूडमध्ये समर्थकांची बॅनरबाजी, चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरूडमधूनच निवडणूक लढवण्याचे संकेत. मनसेकडून विधानसभेसाठी 4th उमेदवार जाहीर, लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी. विधानसभेसाठी भाजपनंतर अजित पवार गटाकडूनही सर्वेक्षण, 25% आमदारांच्या मतदारसंघातील सर्वे सकारात्मक, पहिल्यांदा निवडणूक निवडून आलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत. मलिकांच्या कुटुंबातून 2 जण विधानसभा लढणार, मलिकाही पुन्हा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा 2 ची घोषणा, शिवस्वराज्य यात्रा लढा स्वाभिमानाचा असं यात्रेला नाव, 9 तारखेला शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेला सुरुवात होईल, जयंत पाटलांची घोषणा. सरकार घाबरून विधानसभा निवडणुका पुढे ढकलत आहे, ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार, जयंत पाटलांचा दावा. मालेगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक मोठा धक्का, तर माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला, मालेगावातील विधानसभेचं गणित आता बदलणार.